की हे राज्य सरकारचं बजेट होतं की मुंबई महानगरपालिकेचं बजेट होतं, कारण मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमधल्या योजना ज्याला महाराष्ट्र सरकार एक नवा पैसा देखील देत नाही आहे, ज्या प्युअरली महानगरपालिकेच्या योजना आहेत त्याही योजना या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आल्या आणि त्यातल्याही अनेक योजना ज्या आहेत त्या सुरू योजना आहेत। मुंबई संदर्भात इतर ज्या योजना घोषित करण्यात आल्या आहेत, मग ट्रान्स हार्बर लिंक असो किंवा वांद्रे वर्सोवाची योजना असो किंवा त्या ठिकाणी जो काही एक उडान पूल सांगितलेला आहे तो उडान पूल असो शिवडी ते वरळी, हे सगळे आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेले अशा प्रकारचे सगळे त्या ठिकाणी प्रकल्प आहेत। त्यामुळे नव्याने इन्फ्रास्ट्रक्चरचे कुठलेही प्रकल्प राज्य सरकारने घेतलेले नाहीत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्या तीर्थक्षेत्र विकासाचे कार्यक्रम घोषित केले एकालाही पैसे घोषित केले नाही, कारण हे सगळे एखाद दुसरा अपवाद सोडला सगळे चालू कार्यक्रम आहेत, सगळे सुरू आहेत। हे मागच्या काळात ज्यावेळेस सुधीर मुनगंटीवारजी राज्याचे अर्थमंत्री होते त्यावेळी सुरू केलेले कार्यक्रम आहे। मग अष्टविनायकाला रस्त्याने जोडण्याचा कार्यक्रम, त्याला जवळजवळ 800 कोटी रुपये सुधीर मुनगंटीवारजींनी त्यांच्या बजेटमधनं दिले, त्यातली कामं पूर्ण झाली आहेत। या सगळ्या ज्योतिर्लिंगांकरता सुधीर मुनगंटीवारजी त्यांनी बजेटमध्ये यापूर्वीच पैसा दिलाय, त्यामुळे हे सगळे जे चालू काम आहेत त्या कामांनाच त्या ठिकाणी खरं म्हणजे दर्शवण्यात आलेलं आहे।